प्रसारित करत आहोत नभोनाट्य जस्ट हैपनिंग लेखक सुहास कर, सादर करते राजेंद्र पाटणकर जस्ट हेलो टू फोर सिक्स एट झिरो वन येसिंग कुशल कोमकली बोलतोय रजत हॉलमध्ये कुणी आहे का नाही बोलतो काय आणि कसं बोल तेच समजत नाहीये बोलतो बोल जे काही घडलं त्याची सुरुवात मी केली आहे आता घडेल ते मला परिणामांची पर्वा न करता मान्य असायलाच हवं ओह कुशल यू हॅव मिड मेस म्हणजे बघ तू गैरसमज करून घेऊ नकोस पण तुला असं वाटलंच कसं तू म्हणालास तेव्हापासून चार पाच दिवस मी कसे काढलेत माझं मलाच माहीत असं वाटलं आपलंच कुठंतरी चुकलं आपलं हसणं आपला, आपला मनमोकळेपणा आपले लुक्स त्या साऱ्याचा अर्थ तू असा घेत असशील याची कल्पना नव्हती मला माझं वागणंच मला स्वतःला आता घृणास्पद वाटू लागलं आहे स्वतःचीच लाज वाटते तसं असेलच तर तू स्वतःला दोष देण्याचं काही कारण नाही मित्र निवडताना तुम्ही चुकीचा निवडला काय होऊन हे मी आणि नील तुला किती जवळचा मित्र मानत होतो आणि तू, तू? तुझ्या मनात एका विवाहित मैत्रिणीबद्दल असं आलंच कसं का नीलकांतला काय वाटेल जस्ट जस्ट मिनिट मिनिट रजू मी तुला तुमच्या आयुष्याला लागलेला हा धस छान रफू करून देतो तुम्हाला तो जाणवत राहील कारण तुम्हाला तो एक्झॅक्टली कुठे आहे ते माहिती आहे पण इतरांना तो लक्षात आणून दिल्याखेरीच कळणार नाही आणि असे अवघड रफू कोणी परकेला दाखवत नसतं नाही का रफू नेमकं काय करणार तू आपल्या संबंधांचं सिमिंग कुशल हे बघ राजू माझी तुम्हा दोघांची आर्ट गॅलरीत ओळख झाली ती अगदी योगायोगानं त्यापूर्वी आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो आठवते सगळं तू प्रदर्शनातल्या एका अमूर्त चित्रावर मजेदार पण मार्मिक कॉमेंट केली ख़द होतीस आम्ही दोघं खदखदून हसलो होतो मग आपण तिघाने गप्पा मारतच सगळं प्रदर्शन पाहिलं होतं नंतर नील म्हणाला आपण कॉफी घेऊ करेक्ट त्या दिवसापासून आपली ओळख परिचय सहवास दाट मैत्री असं सगळं अगदी क्रमाक्रमान त्यापूर्वी तुम्ही मला ओळखतही नव्हता हा आणि मला अजूनही तसं वाटत नाही पण तूच म्हणतेस तर मी विश्वास ठेवतो खरं मानू आपण की तुझ्या मनात तसलं काहीही नव्हतं तुझ्या वागण्याचा मी चुकीचा अर्थ लावला लावलासच ठीक आहे ना मी ते मान्य केलंच नाही तुम्हाला माझ्या स्वभावाची जडणघडण वगैरे काही माहीत नव्हती तर तुम्ही आता असं गृहित धरा की ओळख झाल्या दिवसापासून या तरुणानं याच पापी हेतून ओळख वाढवली मित्राची पोज स्वीकारली संपलं म्हणजे चुकीची ओळख म्हणून तुम्ही मला डिस्कार्ड करून टाकायला हरकत नाही इतकं सोपं नाही आहे कुशल ते का कारण तू तसा नाहीस हे आम्हा दोघांनाही चांगलं माहिती आहे आणि तुलाही आहे तर मग हे जमेल मिस ॲप म्हणून आपण सगळं विसरून जाऊ आणि पुन्हा एकमेकांचे छान मित्र म्हणून रिलेशन्स कंटिन्यू करू आता ते कसं शक्य आहे का तू मला तसलं काही विचारलंस हे मी नीलला सांगून टाकल्यावर तो तुला पुन्हा निर्मळ मनानं कसा ऍक्सेप्ट करू शकेल अच्छा आणि तू मी मला मला असं स्वतंत्र अस्तित्वच कुठे आहे हा सगळा विचार करूनच म्हणतो फगेट एकच सांग रजू तू फोन का केला होता है? हेच सांगायला की आपण एकमेकांची ओळख विसरून जाऊ मनात रजिस्टर झालेली नावं पुसून टाकून हो सांग ना मग तसं नीलकांत आहे का दे त्याला फोन मी त्या अशीच बोल नाही तो घरात नाहीये बर तो नसतानाच फोन करायची गरज का भासली तुला आपली पत्नी आपल्याच मित्राशी अशा विषयावर बोलताना ऐकणं कुणाही नवऱ्याला आवडणार नाही इतकंच नाही इतकंच ना बाकी काही कारण नाही ना नाही बाकी काय कारण असणार आहे तुला खरंच असं वाटतं का कुशल माझ्या मनात तेच होतं तेच डोळ्यात दिसत होतं हावभावात येत होतं आणि आता ते मी नाकारते मला तरी तसंच वाटतं रजत का खरं असेल तर मी नाही का म्हणावं जाऊ दे ना प्रोजेक्शनची चूक नव्हती रिसिव्हिंग चुकीचं होतं बस सगळं संपवून टाकायचं तर प्रेत सहा फूट खोल खड्ड्यात पुरलं का आठ फूट का जाळून टाकलं प्रेताला काय फरक पडतो दुर्गंधी पसरू लागेपर्यंत ते घरात ठेवू नये इतकंच खरं कुशल अरे किती भयान बोलतस तू भयान नाही वास्तव आहे राजू वास्तवाची वास्तवा स्वीकार करण्याची सवय तेवढी हवी मग भयान अभद्र बिभतस असं काही उरतच नाही बघ हसो तुला काय सांगायचं होतं ते अचूकपणे माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणखीन काही सांगायचं उरलंय नाही हेच की यापुढे चुकून कुठंही आपण भेटलो तरी आपण त्रयस्थ आहोत तथा असतो कुशल हॅलो हॅलो कुशल कुशल हॅलो टू फोर सिक्स एट झिरो वन सॉरी रॉंग नंबर एक मिनिट एक मिनिट प्लीज प्लीज फोन डिस्कनेक्ट करू नका यस yes. अहो मी दहा दहा वेळा नंबर फिरवते आणि प्रत्येक वेळी रॉंग नंबर लागेलच कसा आय एम शुअर मॅडम दहाव्या चुकीचा नंबर डायल केलेला आहे इथं कोणी कुशल कोमकली राहत नाही ट्राय अगेन हॅलो oh, हॅलो oh. अहो माझी अर्जन्सी कशी कळत नाही तुम्हाला हा तोच नंबर असायला हवा द्या की कुशलला म्हणावं रजत बोलते रजत रजू ओ तुम्ही वन नाईन सेवन कडून नीट नंबर घ्यावं लावून हॅलो हॅलो मी रजत बोलते कुशल हा थँक गॉड अरे तुझ्या फोनला झालंय तरी काय काय नाही चालू आहे की व्यवस्थित छान म्हणजे माझ्याच मध्ये फॉल्ट दिसतोय का काय झाले अरे गेला आठवडाभर मी तुझा नंबर फिरवते आणि दुसराच लागतोय तो डायल करायचा म्हणजे माझा लागला असता डोंट कट जोक्स आय एम सिरियस ओके ओके बोल अरे परवा परवा म्हणजे म्हणजे आठ दहा दिवसापूर्वी तुला रस्त्यात पाहिलं अगदी ओझरत महाक मारायची नीलकांत होता ना बरोबर त्याच्याच मागे बसून खरेदीला चालले होते आणि आणि सगळं संपलंय आपण एकमेकांना अनोळखी झालो तर हाक कशी मारायची अच्छा आणि अनोळखी माणसाला फोन केला तर मात्र चालतं तसं नाही रे राहुल नाही म्हणून भेटायचंय कधीच नाही फोन त्या करता नव्हता केला राहावलं नाही ते त्या अर्थाने घेऊ नकोस ना? राहावलं नाही म्हणजे तू आपली ओळख आणि अनोळख मनाला इतकी लावून घेऊ नकोस सगळा एपिसोडच विसरून जा तू विसरलीस मग मला कसा विसरता येईल रे म्हणजे धक्क्यातून सावरायला वेळ लागेल आणि माझ्या दृष्टीनं तसं काही नव्हतंच लक्षात ठेवण्यासारखं विसरण्यासारखं तर मग पुन्हा आपण मूळ पदावरच येतो फोन करायचा इतका आटापिटा इतका अट्टाहास का हे पहा कुशल मला माहीत असलेला कुशल कोमकली त्या दिवशी रस्त्यात मला दिसला नाही तू पाहिलेला कुशल कसा होता रजत हसरा आनंदी लुकलुकत्या मिश्किल डोळ्यांचा तरतरीत सतत छान काहीतरी बोलायला उत्सुक वाटणाऱ्या चेहऱ्यांचा फुल ऑफ लाईफ लाईव्ह आणि त्या दिवशी रस्त्यात विचार शून्य दुःखी डोळ्यांचा खांदे पाडून खालमाने चालणारा भकास उदास थोडक्यात म्हणजे जिवंत प्रेम हॅलो आहेस ना आणि तुला काय म्हणायचं आहे त्याच्यातल्या त्या स्थित्यंतराला तू कारणीभूत आहेस म्हणून तर फोन केला ना इतकं वाटत असेल तर कारण दूर कर ना कुशल अरे काय बोलतोयस तू मी एक विवाहित स्त्री आहे नवऱ्याचं माझ्यावर आणि माझंही त्याच्यावर खूप प्रेम आहे आमचा एकमेकांवर केवढा मोठा विश्वास आहे उद्या त्यानं असं काही केलं तर मला चालेल का मग त्याला कसं चालेल त्याच्याशी मी प्रतारणा कशी करू तुला असं नाही का वाटत रजत की हे तू माझ्यापेक्षा स्वतःलाच समजावून सांगतेस आणि स्वतःशी माझा विचार जरा बाजूलाच आपण यू टॉक हॉरिबल बाजूला मागे बसून जाताना तू मला हाक मारू शकत नाहीस एपिसोड नाहीच असं मनाला बजावत तू डेस्परेटली मला फोन करण्याचा प्रयत्न करतेस स्वतःला रजू एकदा तपासून पहा गरज नाही तुला वाटत तसं नाहीये स्टुपेड यू पी आय डी स्टुपेड का स्टुपिड काय माझ्या नवऱ्याचं माझ्यावर प्रेम आहे माझही त्याच्यावर प्रेम आहे एकमेकांवरला विश्वास त्याची होणारी प्रतारणा रजत हे तू सगळं मला समजावून सांगतेस याचाच अर्थ या मध्यम वर्गीय चौकटी तू आखून घेतलीस आणि स्वतःच्या सुरक्षितपणासाठी म्हणून तू त्या झुगारून देऊ शकत नाही यात चूक काय आहे पण यात काहीच चूक नाही पण आहे ते तू कबूल करत नाहीयेस तेवढेही धाडस तुझ्यात नाही आहे काय कबूल करत नाही हेच हेच की बाबा रे मला तू आवडतोस माझं तुझ्यावर प्रेमही आहे पण या चौकटी ओलांडून बाहेर येण्याचं धाडस माझ्या अंगीन आहे नाही ना तसलं काही ना नाहीच आहे मुळे तू माझ्या बोलण्यातून चुकीचे अर्थ काढतोयस ओके तस तू म्हणतेस तसं सांग हा एपिसोड मी विसरून जावा हे सांगण्यासाठी तुम्हाला फोन केला होतास होय का मी तो विसरलेला नाही हे तपासून पाहण्यासाठी यू नीला वाटत ठेवते हॅलो कुशल रजत बोल चार पाच दिवस रजेवर होतास म्हणे तू ऑफिसात फोन केला होतास काय ऑफिस तू मिडास्ट सोडलीस की काय दुसरीकडे कोण आपल्याला ऑफिस ऑफिस म्हणजे एजन्सीत फोन केला नव्हता तुझा बॉस तो, तु तो श्रीवास्तव भेटला होता काल पर्सिसला डिनरसाठी अशोकाला घेऊन आला होता एक दिवस तू दांडी मारशील असं वाटलं होतं पण चार पाच दिवस हे लक्षण चांगलं नाही कुशल एक दिवस तरी दांडी का अपेक्षित होती तुला रजत ओह तुझ्या प्रस्तावाला नकार दिलेला महिना झाला ना well, म्हणजे नसलेलं देखील सार काही विसरायचं ठरवून ती तारीख लक्षात होती तुझ्या आणि रजू ज्या कारणासाठी मी एक दिवस एजन्सीत न जाणं क्षम्य आहे त्याच कारणासाठी मी चार पाच दिवस दांडी का मारायची नाही तुझ्याशी माझा काही संबंध नाही म्हणत माझ्या भावनांची इंटेन्सिटी तूच ठरवायला लागली नाही नाही तसं काही नाही एजन्सीचा राजीनामा देऊन तू, राजी तू आयुष्यभर बेकार राहिलास तरी आय डोंट केअर मग माझ्यामुळे नको मी तसा आरोप केला का नाही मग तुलाच का असं वाटतंय तुझं मन तुला खात आहे का निर्णयाबाबत तुझी आता चलबी होती यू गो टू हेल्प थँक्यू मिसेस रजत नीलकांत त्याला मध्ये घेऊ नकोस मी कोण घेणार तो मध्ये आहेच आणि काय रे बरी आठवण झाली हा त्यासाठीच फोन केला होता मी विचार अरे तू इतका हायली स्किल्ड प्रोफेशनल कॅमेरामन आणि आमच्या फोटोत नीलच कसा रे आउट ऑफ फोकस गेला प्रोफेशनल करू शकतो हे माझे मात्र सगळे छान आले मी इतकी सुंदर दिसते हे मला माहित होत तुलाच आता कळत शहाणा थँक्यू आणि काय नाही तुला मी फोन केलेला आवडत नाहीये का तूच फोन केलेला आवडतो रादर अरे मग असा बिझनेस स्टॉक केल्यासारखा वृक्ष का होतोस एकदम यातून निष्पन्न काही होणार नाही हे तूच ठरवलंयस राजू निष्पन्न प्रत्येक संबंधातून काहीतरी निष्पन्नच व्हायला हवं असं का नाही मग तुझ्या दूधवाल्याशी किंवा भाजीवाल्याशी अशा गप्पा का मारत नाही दिस इज मात्र टू म्हणून म्हणतो मन नात्याच्या कोणत्याही प्रवासाला वळण तरी असतं किंवा आपल्या बाबतीत वळणावरच एंड होता तू असे फोन करत राहून का स्वतःला त्रास करून घेतेस का मला पुन्हा त्या भासमान आवर्तात लोटतेस रडतेस नाही पण खरं आहे खरंय तुझु रोग बन जाय तोसो उसको भूलना बेहतर आपण तिघाने हे गाणं ऐकलं होतं तेव्हा त्याचा अर्थ उलगडला नव्हता आता व्हिस्टासारखा नजरेसमोर उलगडतोय हा शेवटचा आता पुन्हा नाही करायची जपून राहा वेड्यासारखा वागू नकोस स्वतःला नशेत बुडवणं हे वेदनाशामक वाटलं तरी वेदना असतातच नशा संपली की त्या दुप्पट वेगानं उफाळून येतात ठेवू गुड बाय राजू मी तुला कधीही विसरणार नाही विसरण्याचा प्रयत्न देखील करणार नाही मी मी प्रयत्न करेन पण देर इज नथिंग एट ऑल टू रिमेंबर आउट ऑफ अ विसरलीस की काय कुशल व्हॉट अ वंडरफुल सरप्राईज का नाही मी माझा फोन डिपार्टमेंटला परत देऊन टाकण्याचे विचारत होतो का रे म्हटलं तु आता तुझा का फोन काही येणार नाही कधीच नाही तर उपयोग काय फोनचा किती हलकट आहेस रे भाय तू आता कसं काय फोन केलास तू बाथरूम मध्ये आहे कसा आहेस कुशल सारं काही कुशल आहे सांगितलेलं सगळं लक्षात आहे ना नाही आनंदी रहा नाच हास गा गा वाह बड़ी आठवन जा एक मिनट है कुछ एक 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 मिनट राजू एक, मिनिट, एक पुस्तक एक मिनट एक मिनट हाँ एक बेसब क्या गाए कोई बहाना बना दो इत्र की शम्मा को होले होले खवा दो जब तलक दामन तेरा बेदाग है साकी हम क्या कहे जरा जरा सा दामन जला दो कसा आहे तू केलास पुस्तकात सापडला म्हणजे माझा फोन तुला अपेक्षित होता आय थिंक दुष्ट थँक्स फॉर फॉरिमेंट दामन जला देणार कवितेतच सोपं असतं कुशल प्रत्यक्षात प्रत्येक क्षण हाळ म्हणूनच येत असतो <laughs> दामन वाचवणंच कठीण असतं यू आर सिरियस येस आय एम कुशल कात्रीत सापडलेल्या स्त्रीची वेदना तुला नाही कळणार कारण कात्रीच एक पातच तू आहेस अरे आले टॉवेल विसरला वाटत ठेवते जमलं तर नेहमीच्या वेळी परत करी नाश हॅलो रजत अगदी हाफ रिंगला उचललास फोनचा रिसिव्हर हाफ हँडच्या अंतरावरच आहे hmm. <laughs> पाच पेटी रवाना जितना मिले उतना अहमदाबाद माल भेज दो कुशल हॅलो हा सब कुशल आहे क्रॉस कनेक्शन बंद ना हॅलो हॅलो कुशल हॅलो हॅलो कुशलच ना हो हो अरे क्रॉस कनेक्शन लागलं होत अच्छा चलो माफ किया तुम्ही भी अरे, किस खुशी मे अरे गेला दीड महिना आमच्यात एक मानसिक तणाव होता माझ्यामुळे अर्थात म्हणजे फक्त तुझ्यामुळेच असं नाही माझी आणि नीलची मनस्थिती देखील त्याला जबाबदार होती माझी अशी अवस्था की त्याला मी काहीच सांगू शकत नव्हते आणि माझ्या गप्प गप्प विचारमग्न राहण्यामुळं त्याच्या मनात सतत शंका ही खरोखरच कुशलमध्ये कुठेतरी अडकली आहे की काय इथून तिथून सगळेच पुरुष फार मत्सरी आणि संशयी असतात बघ विशेषत नवरा म्हणून म्हणताना म्हणतील तुझ्यावर गाढ विश्वास आहे वगैरे फार तर स्वीकारलेल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून संशय व्यक्त करणार नाहीत पण मनात कुडत राहतील <laughs> आणि आज सकाळी त्यानं बाथरूम मधून हाक मारली ना टॉवेल <laughs> <laughs> विसरला नव्हता काही <laughs> बदमाशपणा <पड़ा> होता सगळा <laughs> अच्छा आणि हे सगळं तू मला सांगतेस <laughs> नाही ऐकून माझा जळफळाट व्हावा अशी तुझ्या मनात सुप्त इच्छा असेल तर ती पूर्ण झालेली आहे ठेवू का फोन ए तुला जळवण्याकरता नाही काही अरे इतकी चांगली बातमी मी दुसऱ्या कुणाला सांगणार झाली ना सांगून कुशल सकाळी आपलं बोलणं अर्थवट राहिलं होतं पूर्ण कर अरे तुझ्या लक्षात कसं येत नाही मी दिसायला शंभर तरुणींपेक्षा उजवी असेन आजच्या मुक्त संस्कृतीशी माझा परिचय असेल पण मध्यमवर्गीय स्त्री आपले संस्कार आपल्या मर्यादा आपली नाती या सगळ्यातून कधीतरी बाहेर पडू शकेल का तू म्हणतोस ते बरोबर असेलही कदाचित नाही आहेच पण मी काय म्हणतो काय बरोबर आहे तू म्हणतोस ते मी खूप काही म्हणतो त्यातला कोणता संदर्भ तुला अपेक्षित आहे कशाला बोलायला लावतोय कुशल बोल रजू बोल बोलत राहा मन मोकळं करून टाक त्यातून काही निष्पन्न होणार नाही आपण मान्य केलंय पण तू हे बोलू शकणार नाहीस आणि फक्त माझ्याशीच बोलू शकशील थँक्यू कुशल यू आर राईट अँड यू वेर ऑलवेज राईट ऑन बी बोल्ड कुशल कुशल तुला तुझ्या नजरेनं कधीच फसवलं नव्हतं जे तू रिसीव करत होतास तेच माझी नजर प्रोजेक्ट करू पाहत होते ते चांगलं का वाईट नैतिक का अनैतिक यात विधांचा काथ्याकूट करणं आता खरं नाही आणि तेव्हाही खरं नव्हतं इट वॉज जस्ट काय म्हणू शकते मी हां हनवायडेबल अनकंट्रोलेबल हॅपनिंग आहे ना मी काय म्हणते माझ्या इतकं चांगलं कोणाला समजणार वास्तविक नीलकांतवर माझं मनापासून प्रेम होतं तितकंच आताही आहे आमच्यातलं ट्युनिंगही जबरदस्त आहे आम्ही दोघं खूप सुखी आहोत म्हणण्यापेक्षा होतो म्हणणंच जास्त योग्य hmm. कारण त्या सुखाचा टंच कुठंतरी नक्की कमी झाला आहे त्याबद्दल मला वाईट वाटत नाही कुशल किंवा पश्चातापही होत नाही कारण टंच कमी होण्याच्या बदल्यात मला जे काही तेव्हा मिळालं ते खूपच होतं मला सतावणारा प्रश्न आहे तो वेगळाच आहे सांगू थांबू नकोस थांबू नकोस फ्लो जाऊ देऊ नकोस सुरुवातीला मी सांगितलेली सगळी वस्तुस्थिती खरी असताना असा कोणता मोह ज्यांना मी तुझ्याकडे खेचले गेले या सगळ्या खेळात नीलवर अन्याय होणार आहे हे वेळीच कसं माझ्या लक्षात नाही आलं का कुशल मला भीती वाटते की मी जे खरं मानत होते त्यातून सुप्त पातळीवर असलेलं खरं वेगळंच होत खऱ्याचा तंतोतंत आभास मी खरा गृहित धरून चालले होते किंवा खरं सत्य मला माहीत असूनही मान्यच करायचं नसल्यानं मी घट्टपणे प्रथम दर्शनी सत्याला घट्ट कवटाळून ठेवलं होतं असं असेल की तू भेटलास उलगडू लागलास आवडू लागलास आणि तळागाळात गाडून टाकलेलं सत्य वर आलं अरे आय डोंट नो रिअली आय डोंट नो आय एम आय एम कन्फ्यूज्ड कुशल कन्फ्युज फ्रॉम द व्हेरी बिगिनिंग रजत पूर्वी तुम्हाला नुसती आवडायची आता तुम्हाला फार फार आवडायला लागलेस नुसती प्रेयसी म्हणून नाही तर एक विचारवंत धीट स्त्री एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून <laughs> कारण आता तू सर्व मानसिक बळानं सत्याला सामोरी जातीयस आवासाच्या मग चिंधड्या चिंदड्या उडवते आधी पण प्रत्येक स्त्रीला असं स्वतःचं व्यक्तिमत्व सापडू लागलं तर आपल्या समाज रचनेचं काय होईल कुशल कुटुंब व्यवस्था टिकण्यासाठी तरी स्त्रीनं अज्ञानात राहणं श्रेयस्कर नाही का समाजाबद्दल विचार करायला तुला नंतर भरपूर वेळ आहे रजत आधी तुझं म्हणून जे काही तुला गवस्थ ते हातातून निसटणार नाही हे पहा अगेन यू आर राईट कुशल कुशला तर सगळं स्वतःला समजावून देणं चाललं आहेच तर मला हेही कबूल करायला हवं की नीलच्या लक्षात न येता आपल्या नजरेचा जो खेळ चालला होता ना तो मला विलक्षण सुखावत होता छुप्या चोरट्या प्रेमनाट्याचा एक आगळा आविष्कार अनुभूत होत होता त्यावेळी नीलच्या फसवणुकीबद्दलचा विचारही माझ्या मोहबंध मनाला शिवत नव्हता कारण या खेळात मी सुरक्षित होते माझा संसार सुरक्षित होता माझ्या निरागसपणावर नीलचा असलेला प्रचंड विश्वास हे माझ्याही नकळत तेव्हा माझं बळ होतं आणि टू बी फ्रँक कुशल तू तेव्हा पुढचं पाऊल उचललं नसतंस तर आजही मी त्या खेळात हरवलेली असते पुढचं पाऊल म्हणजे पुढचं पाऊल म्हणजे असं काय केलं रजू मी माझं वागणं ऍबझर्ड ऍब्रप्ट इलॉजिकल होतं काय नाही पण तोपर्यंत सगळं कसं धूसर गूढ अनामिक पातळीवर होतं तसं काही नाही असं म्हणून मी माझ्या सुरक्षित हद्दीत सन्मानानं परत येऊ शकत होते म्हणजे बघ आपण पार्लरमध्ये आईस्क्रीम खात बसलो होतो hmm. नील आणखी आईस्क्रीम आणायला गेला आणि oh. तू अचानक म्हणालास तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय रजत मी झटकन सावध झाले म्हणाले नाही तुला काही सांगायचं सा होतं का तर तू म्हणालास तुझं धाडस होत नसेल तर मी सांगतो आणि मी काही प्रतिक्रिया व्यक्त करायच्या आधीच म्हणालास आपलं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे काय काहीच नव्हतं रे पण एकदा मी हो म्हणून बसले असते तर मग माघार नव्हती आता सांगते नील आणखी उशीर आला असता तर मी सर्वाधिकार गमावून बसले असते नील आल्यामुळे विषय तुटला नंतर तुला विचार करायला वेळ मिळाला होय आणि खरं सांगायचं तर मी विचार करताना अतिशय घाबरून गेले जमिनीवरचे पाय सुटतायत आणि आभाळाला तर जमीन नाही अशी काहीतरी भीतीची जाणीव होती ती लग्नातली सप्तपदी आठवली शपथा आठवल्या आठवल्याचा सगळा समंजसपणा चांगुलपणा तर दाटून आठवला आणि तू सगळं नाकारलं होय याला तू अवसान घात म्हण पान, भ्याडपणा म्हण पान, काहीही म्हण दोन पैकी एका पुरुषाची प्रतारणा करणं मला भाग होत कारण एका वेळी दोन पुरुषांशी त्याच तादात्म्यतेनं रममाण होण्या इतकं माझं मन कधीच विशाल नव्हतं पुरुषांना असे कप्पे करता येत असतील कदाचित एक्सेप्शनली काही स्त्रियांनाही करता येत असतील खरं तर त्यात मी का असू नये याचं मला कोडंही आहे आणि वैषम्यही पूर्ण एकाच्या सान्निध्यात असताना दुसऱ्याच्या सहवासातले सगळे सृजनक्षण पूर्णत विसरता कसे येतात तसे विसरता आले नाहीत तर त्याच्यात मी तुला पाहायचं की तुझ्या रूपात त्याला म्हणून तू सगळ्या निर्माणाचं अस्तित्वच ना ते नाकारताना माझंही मन क्षणाक्षणाला तडफडाट करत कुशल पण दुसरं काय करू शकत होते मी तुझ्यावरच्या प्रेमाचा नवऱ्याच्या उपस्थितीत मनातही उच्चार करून न धसणारी मी मी तुला फसवलंय त्याला फसवलंय आणि स्वतःलाही फसवलंय आणि या तीन फसवणुकीचे घाव मनात वेळी अवेळी रिसत असताना काहीही घडलेलं नाही असं भासवत मला सारं आयुष्य व्यतीत करायचंय कारण त्याचा किनारा सुटू नये म्हणून मी स्वतःकडे निरागसपण घेतलं घेतलंय सगळा दोष तुझ्या माथी मारलाय माझ्यावरचा त्याचा विश्वास आता शतपटीनं दृढ झालाय कुशल कुशल सगळ्या फसवणुकीच्या बदल्यात ही शिक्षा पुरेशी आहे ना आय सॉरी ज्याची सुरुवात तूच तूच केलीस शेवटही तुझ्या पद्धतीने शिक्षाही तुलाच भोगावी लागणार आहे मी किंवा नील आम्ही कोणीच काहीही करू शकत नाही काळ जात राहील तस तसं तस तुझं दुःख निदान त्यातली तीव्रता तरी कमी हो रजत का फोन तुला कभी नहीं प्लीज प्लीजेट मी नॉटर इन मै लाइफ गुड बाय डार्लिंग कुशल कुशल ओह कु हॅलो डॉक्टर देवदत्त स्पीकिंग मिसेस सरजत नीलकांत का होय आवाज ओळखलात तर कॅन फक्त तुम्ही या नावापर्यंत कशा पोहोचलात सोपं मी पहिल्यांदा सहज म्हणून एक नंबर डायल केला होता रॉंग नंबर नव्हता तो एकच नंबर रॉंग म्हणून दहा दहा वेळा ओळीनं लागतो का वेल कुशलच्या आणि तुमच्या आवाजातलं साम्य म्हणजे नॉट एक्झॅक्टली exactly साम्य पण तोच बेस तोच शांतपणा विचारपूर्वक उत्तरं देण्याची तीच ती मुश्किल पद्धत म्हणून मी परत परत तोच नंबर डायल करत राहिले मिनवायल हा नंबर कोणाचा आहे म्हणून शोध घेतला तर तो डॉक्टर देवदत्त या सायकॅट्रिस्टचा निघाला mm. म्हणून तुम्ही घर आणि दवाखाना असे दोन्ही नंबर्स मिळवलेत इट्स बट ट्रू डॉक्टर माझ्या स्वरातली अर्जन्सी दुसऱ्या कुणाला कळू शकली असती सांगा ना जे मी माझ्या नवऱ्यापाशी बोलू शकत नव्हते प्रियकराला सांगू शकत नव्हते आणि कोणाला तरी ते सांगून मोकळं होणं तर आवश्यक होतं म्हणून मी तुम्हाला त्रास दिला डॉक्टर आणि तुम्ही कोणताही गैरसमज करून न घेता माझी गरज ओळखली मला योग्य प्रतिसाद देत बोलत केलं मी तुमचे आभार आहे माझं आहे रजत देवी contrary, आभार मी तुमचे मानायला हवे का तुम्ही थोडं डेअरिंग करून खरा सिक्स टू फोर सिक्स एट झिरो वन फिरवला असता तर मी एका इंटरेस्टिंग केसला मोकलो असतो <laughs> नाही डॉक्टर तुमच्या लक्षात नाही आलं कसं सांगू या केसमधली खरी शुकांतिका तीच आहे डॉक्टर तो फोन आता कोणीही उचलणार नाही म्हणजे नाहीतर सारी लाज लज्जा सोडून मी मी ओ डॉक्टर ही कुशल कुशल इज नो no मोर डॉक्टर ज्या दिवशी मी फोन करून सगळं नाकारलं रात्री तो चॅन आत्ताच आपण नभोनाट्य ऐकलत जस्ट हॅप लेखक होते सुहास शिरवळकर सहभागी कलाकार विनय आपटे आणि करुणा देव निर्मिती सहाय्य श्रीरमन देशमुख सादर करते, राजेंद्र पाटणकर